आदर्श प्रकरणात खासदार अशोक चव्हाण यांच्या चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवल्याचे वृत्त येताच त्यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. आदर्श प्रकरणात त्यांच्या विरोधात खटला चालवण्याची राज्यपालांची दिलेली परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी सीबीआयला चव्हाण यांच्या चौकशीची परवानगी दिली होती. राज्यपालांच्या या निर्णयाला चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राजकीय सूडबुद्धीने आपल्या विरोधात अशी परवानगी देण्यात आल्याचे चव्हाण यांचे म्हणणे होते. त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल दिला. राज्यपालांनी खटला चालवण्याची दिलेली परवानगी उच्च न्यायालयाने रद्द ठरवली. न्यायालयाचा हा निर्णय अशोक चव्हाण यांच्यासाठी दिलासादायक मानला जात आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. नांदेड शहरात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. चव्हाण यांच्या विजयाचा जयघोष, फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई वाटप करण्यात आली. हा निर्णय म्हणजे सत्याचा विजय आहे. चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग आता मोकळा झाला अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. निकालाचा आनंद नांदेड जिल्ह्याला तर आहेच आहे, कारण आम्ही भूमिपुत्र आहेत, आमचे विकासपुत्र आहेत, त्यासोबत तमाम महाराष्ट्र आणि भारतातील जनतेला आहे. मागील 2 दिवसाचे निर्णय पाहता ये राजा कनमोळे असेल किंवा आजचा निर्णय असेल, केंद्र आणि राज्य शासनाला मोठी चपराक आहे. चुकीच्या मार्गाने राजकारणातली आपली विरोधक संपवण्याचा जो कटकारस्थान या शासनाने रचलेला आहे त्यावर हा मोठा हल्ला आहे. माननीय उच्च न्यायालयाचे आम्ही सगळ्यांनी आभार मानतो. आम्ही नांदेडचे लोक, आम्ही काँग्रेसची जनता आणि महाराष्ट्रीय जनता, आणि या निर्णयामुळे साहेबांना परत एकदा महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधीच उपलब्ध झालेली आहे. पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी माननीय अशोकराव चव्हाण हे होणारच हा नांदेड जनतेचा विश्वास आहे, त्यांच्या सदिच्छा आहे आणि त्यांच्या अशोकराजांना आशीर्वाद आहे. काँग्रेस पक्षाचा आदर्श प्रकरणात आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आज निर्दोष साबित झालेले आहेत. वेळ लागला, देर आई दुरुस्त आहे, पण आज आम्हाला आमच्या सराफा भागातून वार्ड नंबर 16 लतीफभाई, 14 लतीफभाई उकुलवार, जागीरदार साहेब नासेरभाई, आम्ही सर्वांनी मिळून ह्या निकालाचा आनंद साजरा केला आहे. पण ये भाजप की सरकार ने जो आदेश दी थी कि जो एक षडयंत्र था, जो इनकी एक चाल थी कि जो एक पॉलिटिकल आदमी का जो कैरेट खत्म करना चाहते थे, पर अल्लाह के फजल से आज जो बम्बई हाईकोर्ट ने जो डिसीजन दिया है, एक सही डिसीजन दिया है कि आज जिस तरह से हमारे नेता अशोकराव जी चव्हाण का जो महाराष्ट्र में जो आज नाम हो रहा है और आने वाले इंशाल्लाह आने वाले पीरियड के जो सीएम है, दिल की गहराई से सबको जैसा कि आज बहुत बड़ी खुशी का दिन है कि जिस तरह से हमारे नेता पे जो आरोप लगाते थे, जो भाजपा सरकार युति सरकार का आरोप था कि जो एक आदमी जो एक बड़ा आदमी के ऊपर जो आरोप लगाया था, पर हाईकोर्ट ने सही डिसीजन दिया, इसका मैं समझता हूँ. सबसे बड़ी बात तो बहुत खुशी की बात है, जो आरोप लगाए थे अशोकराव चव्हाण साहब के ऊपर आज वो कोर्ट ने उसको फेटा लिए. तो इस वजह से क्या है, एक ज़बरदस्त माहौल और उत्साह है हमारे पूरे नगर सेवकों के अंदर, क्योंकि एक रास्ता साफ होगा चव्हाण साहब के लिए, सीएम के लिए. अब इंशाल्लाह आने वाले पीरियड में सीएम पक्के हैं उन्हों, और हम सब खुशी का इजहार इसलिए कर रहे हैं क्योंकि एक विकास हो जाएगा नांदेड़ का. और अशोक चव्हाण मैं समझता हूँ एक विकास पुरुष इंसान है, जो हम उनके साथ जुड़े हैं ये हमारी खुशी नसीबी है. सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत शहरात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरूच होता.